लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। आजच्या भूमिपुत्र मेळाव्या करता उपस्थित केंद्रीय मंत्री सन्माननीय रामदासजी आठवले साहेब, आपल्या सर्वांचे नेते, कृती समितीचे उपाध्यक्ष व रायगड जिल्ह्याचे माजी खासदार सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब, व्यासपीठावर उपस्थित माजी खासदार संजीवजी नाईक, माझे मित्र गणपत गायकवाड, सर्व माझे सहकारी मित्र बंधूंनो भगिनींनो, मित्रांनो, आज दिवा पाटलांच्या जयंती निमित्ताने आपण हा जो भूमिपुत्र एल्गार परिषद घेतलाय आणि याच्यामध्ये 24 तारखेपर्यंत सिडकोला आपण एक मुदत देतोय की जे प्रश्न तुमच्या आणि राज्य शासनाच्या दरम्यान 2 वर्षापासून भूमिपुत्रांना सतावत आहे। आता रुपेश बरोबर म्हणाला की CCOC असेल, ज्यांची घरं उठली आहेत अशा सर्व प्रकल्पग्रस्तांना सिडकोला कोणाचीच पडलेली नाही। रुपेशजी तुम्ही बरोबर म्हणालात की एकनाथ शिंदे येतात, त्याच्यानंतर अजितदादा येतात, परंतु गोंडस बातम्या सोडणं, मग ती नवी मुंबई नगरपालिकेची नजर ठेवून असेल, पनवेल नगरपालिकेची महानगरपालिकेवर नजर ठेवून असेल, जे नको मागतायत ते देण्याकरता येत आहेत, जे हक्काचं आहे, जे भूमिपुत्राचे, जे स्थानिकाचं आहे ते देण्याची नियत यांच्याकडे नाही, कारण यांच्या नियतीत खोट आहे। म्हणून यांना सांगतो, तुमच्या बाचं नाही, आमच्या दिबांचं नाव इथे द्यायला पाहिजे। हा मुख्यमंत्री 60 दिवस झाले, हे कधी कोणाला दिसले नाहीत, यांच्याकडून फार अपेक्षा ठेवण्याचं कारण नाही। परंतु जे प्रश्न आहेत, जे विस्थापितांचे आहेत, ज्या 27 गावातल्या लोकांचे आहेत, हे जर 24 तारखेपर्यंत सिडकोनी बैठक घेऊन मिटवले नाही तर हे एअरपोर्टचं काम बंद केल्याशिवाय हा भूमिपुत्र राहणार नाही, हाच इशारा आज यांच्या करता पुष्कळ आहे। आणि प्रत्येक वेळेला आंदोलन करताना तुम्ही खुर्च्या किती लावणार, तुम्ही लोक किती आणणार, अहो तुम्हाला एवढी काळजी का असते मला काय कळत नाही। आणि जेव्हा पूर्ण पीक मध्ये पूर्ण देशामध्ये सर्वात जास्त मृत्यू मुंबईत असताना तुम्हाला दिबा पाटलांच्या विरोधातला बाळासाहेब ठाकरेंचं नाव एअरपोर्टला द्यावं हे द्यायला सुचत, तेव्हा तुम्हाला करोना लागला नाही आणि भूमिपुत्र एकत्र यायला लागले का, यांना करोनाचं कारण करतात आणि भूमिपुत्र आणि पोलीस कसे भांडतील याचा प्रयत्न सिडको करते। सर्व चुका सिडकोने करायच्या, सिडको सारखं सोन्याचं अंड देणारी एक संस्था या सरकारने त्यांना देशोधडीला लावलं। एक उत्तम उदाहरण म्हणजे मुलुंडला जाऊन यांनी कोविड सेंटर काढलं, काय संबंध आहे मुलुंड, या नवी मुंबई आणि या आपल्या या भागाने सिडको श्रीमंत झाली तिथे सोडून फक्त कोणतरी यांचा मंत्री सांगतो म्हणून मुलुंडला जाऊन कोविड सेंटर काय, या इथले भूमिपुत्र मेले नाही कोविडमध्ये, पण तेच कोविड सेंटर या इथे भूमिपुत्रांकरता प्रकल्पग्रस्तांकरता न काढता या सिडकोला भिकारी करण्याचं काम या राज्य सरकारने केलंय। आणि आता यांचा डोळा जेव्हा भूमिपुत्रांचा एवढा रेटा लागला, 24 तारखेला तुम्ही दाखवलेली ताकद ही मुंबई पासून दिल्ली पर्यंत आग लावत गेली म्हणून ते नाव या राज्य सरकारने त्याचा ठराव केला नाही आणि दिल्लीला पाठवला नाही। मला आभार या निमित्ताने मानायचे आहेत कपिल पाटील साहेबांचे, रामदास आठवले साहेबांचे। आम्ही जेव्हा सर्व कृती समिती दिल्लीत गेली तेव्हा या कपिल पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि या कमिटीने जेव्हा ज्योतिंद्रराजे शिंदे यांची भेट घेतली आणि एअरपोर्टचं नावाला दिबा पाटलांचं नाव द्या ही मागणी भूमिपुत्रांची आहे, ही सर्व आम्ही पूर्ण व्यथातिथे सांगितल्यानंतर हे पूर्ण काम होईपर्यंत हा प्रस्ताव आम्ही विचारधीन ठेवतोय आणि त्यांनी जे आश्वासन दिलं त्याच्यावर आम्हाला हे एअरपोर्ट चालू व्हावं, या ठिकाणी भूमिपुत्रांना काम मिळावं या दृष्टीने आम्ही चालत होतो। परंतु आता हे जे प्रश्न घेऊन आजचा जो मेळावा घेतलाय 27 मी नंदराज मुंगाजी आणि रुपेश धुमाळ आणि सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करीन की हा छोटासा मेळावा होता, हा निर्धार मेळावा झाला, त्याच्यानंतर याच्यात 500 खुर्च्या लावा, याच्यात 1000च लावा, सकाळी सांगतात ही स्क्रीन काढा, नंतर सांगतात हे झेंडे काढा, दुपारपासून यांनी कळंबोलीपासून गाड्या अडवायला झेंडे लावलेली गाडी आली तर ती अडवायला सुरुवात केली। तुम्ही कितीही अडवण्याचं काम केलं,
मला पोलिसांना एक अजून विनंती करायची की तुमचा आमचा संघर्ष नाहीये. जे सिडको हरामखोरी करते, ज्या सिडकोने भूमिपुत्राला देशोधडीला लावलंय, त्यांना सांगा की तुम्ही तुमचे या मागण्या सिडकोच्या स्तरावर सुटणार आहेत, पण मुजोर आणि मस्ती आलेलं सरकार जे असतं ते कधी स्थानिकांना ऐकत नाही, यांना गरिबांचा आवाज पोचत नाही, भूमिपुत्रांचा पोचत नाही. भूषण पाटलांनी सांगितलं की सिडकोचे प्रकल्पग्रस्तांचं साहेब 16 ऑगस्ट 2014 ला पंतप्रधानांनी वाटलेले पत्रक आहेत. टेंडर झालंय, 300 कोटी रुपये जेएनपीटीने सिडकोला दिले, टेंडर होऊन 6 महिने झाले, आपण या परिसरामध्ये राहतो, या ठिकाणी 5-7 महिनेच काम करू शकतो, हे वर्किंग सीझन आहे, पण ते झालेलं टेंडरची वर्क ऑर्डर द्यायला अजून सिडको 6 महिने झाले मागे पुढते करते. त्या या सिडकोला जाग आणण्याकरता रुपेशजी तुम्ही आता 2 उदाहरणं दिलीत. आमचा दत्तू भिवा ठाकूर दुतूम मधला शेतकरी विष प्राशन करतो सिडको भवनामध्ये, सिडको त्याचा हॉस्पिटलमध्ये खर्च करते, मृत्यूच्या तोंडातून तो बाहेर येतो, परंतु त्याला प्लॉट देण्याचं हे काम धाडस दाखवत नाही. कारण ज्यांचे प्रश्न लटकलेत ते लटकलेले आहेत. भूमिपुत्रांनी स्थानिकांनी बिल्डिंग बनवायची नाही, ही बिल्डिंग फक्त बिल्डरांनीच द्यायची, यांचे पर स्क्वेअर फूटचे रेट मुंबई पासून ते सिडको पासून ते मुंबई पर्यंत ठरलेले आहेत. ही चैन तोडायची असेल आणि भूमिपुत्राला सक्षम करायचं असेल तर आपल्या मागण्या या 24 तारखेपर्यंत या सिडकोने मान्य केल्या नाहीत तर संघर्ष अटळ आहे. हेच आव्हान आज करूया आणि हीच दिवा पाटलांकरता त्यांच्या जयंती निमित्ताने त्या या सर्व भूमिपुत्रांची एकजूट आशीष ठेवूया. आज 1500 आहेत, उद्या 1.5 लाख आणायचे असतील तरीही त्याला अडचण नाही, पोलीस कमी पडतील पण भूमिपुत्र कमी पडणार नाही, हा निर्धार आपण करूया आणि या ठिकाणी थांबवूया. आणि या झोपेचं सोंग घेतलेलं आणि स्वतःच्या वडिलांच्या नावाकरता आग्रही असलेल्या या मुख्यमंत्र्यांना उठवूया, एकदा तरी घराबाहेर या. 60 दिवसात महाराष्ट्राने तुमचं दर्शन घेतलं नाही, भूमिपुत्र कोविडला बाजूला ठेवून या ठिकाणी एकत्र आलाय. एकदा जर नरेंद्र मोदी 3 कायदे चुकीचे असतील, शेतकऱ्यांना समजवायला कमी पडले असतील, म्हणून जगाने मानलेला नेता जर 3 कायदे मागे करतो, तुम्ही तुमच्या वडिलांचा नावाचा हट्ट मागे करा, हा भूमिपुत्र तुमच्याही वडिलांचा जय जयकार करेल, त्याच्यात काय नाही. पण आमची अस्मिता आहे या भूमिपुत्रांकरता, ज्यांनी रक्त सांडलं त्या दिवा पाटलांचं नाव या एअरपोर्टला देण्याकरता. तुम्ही मन मोठं करा, हे आव्हान करतो, या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.